हाँ सही बोल। हॅलो, सन्मान्य राजाराम गावडे सर, आपल्याला विनंती आहे, आपण मैदानात जायचं आहे, खेळाडूंसोबत ओळख परेड करायची आहे। राजाराम गावडे साहेब, आमचे मित्र सन्मान्य प्रसाद सावंत यांचं आगमन होते, मनापासून आपलंही स्वागत या अंतिम सामन्याच्या निमित्तानं, मनापासून स्वागत। दरम्यान या ठिकाणी एक मोठं पारितोषिक येत आहे आमच्यापर्यंत, जर हा अंतिम सामना रेडी संघ विजयी झाल्यास, हा अंतिम सामना जो आहे तो रेडी संघ विजयी झाल्यास रेडी गावचे सुपुत्र प्रथमेश कामत यांच्याकडून रोख 11,000 रुपयांचं पारितोषिक येत आहे। रेडी संघ या ठिकाणी जर या अंतिम सामन्यात विजयी झाल्यास प्रथमेश कामत यांच्याकडून रोख 11,000 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे। धन्यवाद प्रथमेश जी कामत। राष्ट्रगीत या ठिकाणी सुरू करायचं आहे, सर्वांना विनंती आहे की राष्ट्रगीत सुरू होत आहे, सर्व खेळाडू असतील किंवा सर्व क्रिकेट प्रेमी असतील। हॅलो, आणि अंतिम सामन्यात अधिक रंगत येईल ती सुद्धा पारितोषिकाच्या स्वरूपात या ठिकाणी प्रथमेश कामत यांच्याकडून रेडी गावचे सुपुत्र बक्षीस जाहीर झालेला आहे। हा सामना रेडी संघ विजयी झाल्यास, अंतिम सामना रेडी संघ विजयी झाल्यास, देवराव चषकावर रेडी संघाने आपलं नाव कोरल्यास 11,000 रोख रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी प्रथमेश कामत यांच्याकडून जाहीर झालेलं आहे। मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। कैलासवासी देवरा फिरेपर विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित श्री सातेरी मातोंड संघ यांच्या सहकार्याने देवराव चषक 2024 या एक गाव एक संघ टेनिस बॉल ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आणि अंतिम सामना या ठिकाणी रंगतोय तो माऊली रेडी वर्सेस राजाराम वॉरियर्स तळवडे या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये। निश्चितच या ठिकाणी योगेश परब आहेत, त्यांना ते सुद्धा जो शिरोडा येथे जी फायनल झालेली त्यात हे दोन्ही संघ समोरासमोर आपल्याला खेळताना दिसलेले आणि ती जी फायनल होती ती सुद्धा अतिशय चुरशीची झालेली। निश्चितच आतासुद्धा आपल्याला ह्या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये जो अंतिम सामना होईल तो सुद्धा चुरशीचा पाहायला मिळेल। 6 षटकांचा हा सामना राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे। हा सामना 6 षटकांचा राहील। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे।
साहिल गाटुआ मैन ऑफ द मैच जो मागचा सामना झाला त्यात साहिल गाटुआ मैन ऑफ द मैच आहे तो यानंतर देण्यात येईल। धन्यवाद। माऊली रेडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम रेडी संघाने नाणेफेक जिंकून या ठिकाणी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलंय ते राजाराम वॉरियर्स तावडे संघाला। दरम्यान या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला बहुमोल असं सहकार्य मिळालं आहे ते भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सन्मान्य श्री विशालजी परबसाहेब यांच्याकडूनही आम्हाला बहुमोल असं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलेलं आहे। त्यांचासुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानतो। त्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत। निश्चितच ते आजच्या या बक्षीस वितरण समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार होते, मात्र त्यांनी काही कारणास्तव उपस्थित ते राहणार नाही आहेत। त्यांनी आपल्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत। निश्चितच त्यानंतर आम्ही या ठिकाणी शुभेच्छा वाचून दाखवू। यानंतर मी विनंती करतो नाना परब यांना की समालोचनाचा भार त्यांनी स्वीकारायचा आहे। धन्यवाद दीपेश परब सर। कैलासवासी देवराव हिरे परब विकास प्रतिष्ठान आयोजित श्री सातेरी मातृण संघ यांच्या सहकार्याने देवराव चषक 2024 सिंधुदुर्ग व गोवा मर्यादित एक गाव एक संघ अशी स्पर्धा जे स्पर्धक या ठिकाणी जे फाइनलेगच्या दिशेने जे प्रेक्षक वर्ग या मैदानावर बसले आहेत जे स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांना विनंती असेल की आपण लाईनच्या जरा बाजूला बसा जेणेकरून हा महत्त्वाचा अंतिम सामना आपण खेळतोय लक्ष असू द्या क्रीडाप्रेमी। मुकाबला शुरू होता हुआ 6 ओवर का मुकाबला गजा सूर्या जी स्ट्राइक पर रह गए नौ स्ट्राइक एंड पर जितेंद्र नागोजी गिरोबा चषक 2024 की याद और आज के दिन का देवराव चषक। अच्छा पहला प्रहार यहाँ पर डी मेडिकल रीजन में लतेश और गेंद को फिर हिट करते पहला रन तेज निकला और एक रन के साथ शुरुआत दिलाई अपने टीम के लिए माउली 11 रेडी क्रिकेट टीम। टॉस जीता और टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए माउली 11 क्रिकेट टीम ओपनिंग जोड़ी जितेंद्र नागोजी और उनका साथ गजा सूर्या जी शिरोड़ा गिरोबा चषक 62 रन की यादगार पारी फाइनल मुकाबले में। लेकिन वो क्या याद आज दिलाएगा क्या वो तो आने वाला समय तय करेगा। फिलहाल गोपाल भट्टा 64 रन बनाए इसके पहले मुकाबले में अच्छी गेंद थी काफी खूबसूरत। सौरभ नाइक देखिए यहाँ पर गुल्ले स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकले सफल होकर गेंद को खेलने की कोशिश जितेंद्र नागोजी की लेकिन विकेट के पीछे गोपाल भट्टा और उनके साथ डॉट गेंद निकलती हुई पहले गेंद के ऊपर यहाँ पर एक रन लिया और एक रन के साथ खाते की शुरुआत हुई श्री गणेश आहुआ और टीम मेरे साथ स्कोरिंग काउंट ही करते मंदारजी तुलस्कर कॉमेंट्री बॉक्स में योगेश परब सर काका सावंत सर प्रशांत शिरोडकर बादल चौधरी सर समीर पांडरे सर और रुतराज खाजनेकर मैं नाना परब सभी दर्शकों का हार्दिक स्वागत करता हूँ इस फाइनल मुकाबले में। सौरभ नाइक अच्छी गेंद टॉपेश लगा कर क्षेत्ररक्षक देवीदास कुबल मौजूद विकेट चटका विकेट नंबर पहला जितेंद्र नागोजी वापिस रिकॉर्ड में।
चषक या चषकावर आपलं नाव कोरल्यास रोक 11,000 रुपयांचं पारितोषिक रेडी संघासाठी प्रथमेश कामत यांच्याकडून, त्याचप्रमाणे अन्वी स्पोर्ट्सचे कुणाल पेळणकर रेडी गावचे सुपुत्र यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक येत आहे। प्रत्येक षटकारासाठी रेडी संघाच्या 200 रुपयांचं पारितोषिक अन्वी स्पोर्ट्स कुणाल पेळणकर यांच्याकडून। धन्यवाद दीपेश सर। मुकाबला चलते हुए 3 गेंदों का खेल समाप्त हुआ। एक विकेट चटका सौरभ नाइक ने और एक रन यहां पर खाते में इस्तेमाल करते नए बल्लेबाज गोटे राणे। पिछले सेमीफाइनल के मुकाबले में 22 रन बनाए थे अपनी टीम के लिए। 10 गेंदों का इस्तेमाल किया था, 22 रन की याद यहां पर। अल्टी पल्टी खेलने की कोशिश, लेकिन चूक है विकेट कीपर के पीछे हाथ निभाते हुए जो काम निभा रहे गोपाल भट्टा। टॉट गेंद निकालते हुए जहाँ विकेट चटका एक अच्छा कैच को गैदर किया जो क्षेत्र रक्षक देवीदास कुबल ने। अच्छी गेंद यहाँ पर कलाय को, अच्छा सा यहाँ पर लगा सागर गेंद के ऊपर बेहतरीन। यहाँ पर 30-8 सर्कल में शॉर्ट मीडियम में फील्ड कर रहे लतेश सागावकर, काफी फील्डिंग में मशहूर खिलाड़ी, तारीफ करने वाली फील्डिंग लतेश सागावकर की। लेकिन गेंद को रोका और यहाँ पर डॉट गेंद निकालते हुए इसी ओवर का लेकर जो का पहले गेंद के ऊपर एक रन, उसके बाद विकेट और अच्छी वापसी की इसी ओवर में। एक विकेट जरूर चटकाया जितेंद्र नागोजी का। एक ओवर का लेखा चौका, एक ओवर पावर प्ले का समाप्त हुआ और पावर प्ले के पहले ओवर में एक विकेट एक रन स्कोर बोर्ड के ऊपर। माउली 11 रेडी क्रिकेट टीम डीजे। माउली 11 रेडी क्रिकेट टीम टॉस जीता। टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया और बल्लेबाजी करते हुए देखा तो एक बल्लेबाजी पहला विकेट जितेंद्र नागोजी, एक खराब शॉट और बेहतरीन कैच को गैदर अप किया देवीदास कुबल ने। और गेंदबाजी का साहिल घाटवल दिखा दिए हुए कॉमेंट्री बॉक्स के सामने। राजचंद घाटवल के लड़के आज इस मुकाबले के लिए साहिल घाटवल मौका बना इस गोपाल भट्टा की छत्रछाया में खेलने वाले एक युवा खिलाड़ी और साथ दिया सभी खिलाड़ी ने उनको। शॉट गेंद पुल करने के यहाँ पर शॉट ऑफ शॉट टर्नमेंट की दिशा में यहाँ पर गेंद चल रहा है, प्रवीण कुमार चौड़ रहा है, लेकिन यहाँ पर जो खिलाड़ी क्षेत्ररक्षक ने गेंद को रोका और आसानी के साथ 2 रन पूरे किए। गिरोबा चषक 2024 62 रन की यादगार पारी, 8 छक्के, गजा सूर्या जी याद दिलाने हो गए इस देवराव चषक में। लेकिन क्या होने वाला है ये तो समय तय करेगा। लेकिन गजा सूर्या जी स्ट्राइक पर 2 रन के साथ स्कोर आगे निकला 3 रन स्कोर बोर्ड के ऊपर। साहिल घाटवा लंबा रन अप 10-12 कदमों का रन ब्लेक राइट टाइम और दो विकेट। शॉट गेंद पुल किया मिड विकेट रीजन में, लतेश सागर गेंद के नीचे कैच को गैदर किया और विकेट नंबर दूसरा गजा सूर्या जी वापिस टका। ओपनिंग जोड़ी वापस लौट चुके डगाड़ में, पहला विकेट जितेंद्र नागोची, दूसरा गजा सूर्या जी। थोड़ा सा गलत शॉट बना, आखिरी ओवर तक आपको रहना चाहिए क्रीज पर, लेकिन थोड़ा सा गलत बना और मिड विकेट क्षेत्र लतेश सागव ने गेंद को रोका और कैच को गैदर करते दूसरी सफलता अपने हाथ में लगते हुए राजाराम वॉरियर्स तलौड़े क्रिकेट टीम के लिए। क्या बेहतरीन बल्ले, पिछला मुकाबला सेमीफाइनल का मुकाबला 7 रन 4 विकेटे बाद में एक बल्लेबाजी अच्छी ग्लेन फर्नांडिस 6 गेंदे 22 रन और उसके बाद गौरेश कामली ने रन बनाए और उसके साथ 73 रन का मुक्का लगाया था। अच्छी गेंद, अच्छे ड्राइव के ऑन ड्राइव के अगेन को डीप लॉन्ग ऑफ रीजन से रक्षक आए, एक ही रन मिलेगा खाते में और एक रन के साथ खाता खोला गौरेश कामली ने अपना। और नीति कोटेकर तो एक रन के साथ स्कोरबोर्ड के ऊपर आगे स्कोर निकला 4 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 2 विकेटों के नुकसान के ऊपर 4 रन पहला ओवर सौरभ नाइक का, सिर्फ एक रन एक विकेट चटकाया, नीचे जितेंद्र नागोजी को वापिस भेजा और उसके बाद साहिल घाटवाल पहली गेंद के ऊपर 2 रन खर्च किए, दूसरे गेंद के ऊपर विकेट गजा सूर्या जी का बड़ा विकेट उनके हाथ में लगा और उसके बाद फिर से एक बार दुर्वाली चोर से। अच्छी गेंद ब्लॉक हाल में गेंद पर यॉर्कर लेंस जैसी गेंद गोटे राणे के लिए, लेकिन गोटे राणे गेंद को संयम दिखाया और सीधे फॉलो थ्रू में फील्ड किया साहिल घाटवाल ने। गोटे राणे की पिछले मुकाबले की पारी
करीब 22 रन की अच्छी बल्लेबाजी की थी, आखिरी दम तक खेले थे, जो 4 विकेटे जल्दी से निकली, 7 रन तक 4 विकेट माहौली रेडी की, लेकिन उसके बाद बल्लेबाजी 3 बल्लेबाज गोटेरा ने, उसके बाद कौरेश कांबड़ी और ग्लेन फर्नांडिस, आज काम निभाना होगा इस फाइनल मुकाबले में। अच्छी गेंद बल्ले का अंदरू निकलने लगा, लेकिन बैक का बच्चा है, रन आउट का मौका, गलती बनी और तीसरा विकेट गोटेरा ने वापस डगआउट में। चार रन स्कोर बोर्ड के ऊपर, 3 विकेट, पहला विकेट जितेंद्र नागोजी, दूसरा गजा सूर्या जी और तीसरा गोटेरा ने, सेमीफाइनल के हीरो बने थे। अच्छी नए बल्लेबाज राहुल राणे दिखाई देते स्क्रीन के सामने। राहुल राणे ऐसे ही खिलाड़ी है जो उनके साथ जो आरपीएल होते हैं, लीग के मैचेस रेडी में होते हैं, बेहतरीन खेलते, वो अंदाज से उनके लिए दावत दी और नए बल्लेबाज नौ स्ट्राइक पर राहुल राणे। यहाँ पर अल्टीमेटली रिवर्स शॉट खेलने की कोशिश, लेकिन चूंके साहिल घाटवाल देखे कितने होशियार से गेंदबाजी कर रहे हैं गौरेश कामली को, और दूसरे ओवर की समाप्ति हुई। दो ओवर का लेखा जोखा, दो ओवर का खेल समाप्त हुआ और 3 विकेटों के नुकसान के ऊपर पहले टॉस जीतकर बल्लेबाजी करते हुए माउली 11 रेडी क्रिकेट टीम 4 रन स्कोर बोर्ड के ऊपर। माउली 11 रेडी क्रिकेट टीम और आखिर तक तीसरे ओवर में सौरभ नाइक निधि कोटे का दूसरा ओवर टीम की ओर से, तीसरा अच्छा शॉट, शॉट फाइन लेग की दिशा में गेंद को खेला, लगभग गेंद को रोकने की कोशिश, यहां पर दौड़ सौरभ सागाकर गेंद रोकने की कोशिश करेंगे और जब तक गेंद को फेल किया सौरभ सागाकर ने तो आसानी के साथ 3 रन पूरे किए। राहुल राणे ने अपना खाता खोला और खाते की शुरुआत हुई और टोटल स्कोर आगे निकलता हुआ माउली 11 रेडी क्रिकेट टीम का 7 रन स्कोर बोर्ड के ऊपर। टॉस जीता माउली 11 रेडी क्रिकेट टीम, टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने को पसंद किया और गेंदबाजी के बल्ले गेंदबाजी देखे पहला शुरुआत तो अच्छी हुई जो सौरभ नाइक का जितेंद्र नागोजी को चलता किया था, फिर से एक बार पैडल स्वीप किया, वही निशाना फाइन लेग रीजन, सौरभ सागाकर गेंद को रोकने की कोशिश करेंगे, जब तक गेंद को फील्ड करते तब तक 2 रन पूरे किए और 2 रन के साथ माउली 11 रेडी क्रिकेट टीम स्कोर आगे निकल रहा है जो 3 विकेटों के नुकसान के ऊपर 9 रन स्कोर बोर्ड के ऊपर। राहुल राणे को सिर्फ गौरेश कांबळी को साथ निभाना होगा, एक साझेदारी बननी होगी इस मुकाबले के, जो पिछले मुकाबले में साझेदारी बनी थी गौरेश कांबळी और गोटे राणे की, अब तो ये साझेदारी होनी चाहिए। अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर रखी थी, थोड़ी सी बाहर की तरह बैकफुट पर जाकर गेंद को खेलने की कोशिश, लेकिन झुके और गेंद विकेट कीपर गोपाल भट्टा के हाथ पहुंचते हुए बगैर किसी रन से बगैर किसी नुकसान से स्कोर रोकता हुआ कुल मिलाकर सिर्फ 9 रन स्कोर बोर्ड के ऊपर। फिर से एक बार रिवर्स शॉट खेलने की कोशिश, मौका बन रहा था लेकिन विकेट के बीच दौड़ लगाई, अच्छी दौड़ लगाई राहुल राणे ने और एक महत्वपूर्ण रन यहां पर लेते हुए बल्लेबाज गौरेश कांबळी और उनका साथ निभाते हुए राहुल राणे स्कोर आगे निकलता हुआ 10 रन स्कोर बोर्ड के ऊपर। तीसरा ओवर प्रगति पर टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए माउली 11 रेडी क्रिकेट टीम 10 रन स्कोर बोर्ड के ऊपर। जितेंद्र नागोजी जल्दी आउट हुए, अच्छा शॉट, फिर से एक बार बल्ले का अंदरूनी किनारा लगा शॉट, मिड विकेट तक क्षेत्ररक्षक लता सागाकर गेंद को उठाते, थोड़ी सी गड़बड़ाहट होती जहां से दाची धुरा पहले से दौड़ चुके थे, गेंद को फील्ड किया तब तक आसानी के दो रन पूरे के राहुल राणे ने, राहुल राणे के व्यक्तिगत 2 रन और टीम का टोटल स्कोर बनता हुआ 12 रन स्कोर बोर्ड के ऊपर। अच्छी बल्लेबाजी राहुल राणे का संयम दिखाना होगा, अच्छा शॉट कवर रीजन से, यहाँ पर कवर तो एक्स्ट्रा कवर रीजन क्षेत्ररक्षक मौजूद है, साहिल घाटवाल को कैच को गैदर करते हो, अच्छा कैच और 4th विकेट राहुल राणे वापिस डगआउट में। और की 3 ओवर की समाप्ति हुई, 3 ओवर का लेखा जोखा, 3 ओवर के बाद स्कोर बनता हुआ सिर्फ 12 रन, टॉस जीता रेडी माउली क्रिकेट टीम और टॉस जीत कर
कप्तान ने सोचा कि इस मुकाबले के पहले बल्लेबाजी करें और पहले बल्लेबाजी करते गेंदबाजी की बेहतरीन स्पेल किया सौरभ नाइक ने, और उसके बाद सौरभ नाइक का लेखा जोखा इस ओवर में एक विकेट चटकाया और तीन ओवर तक स्कोर बनता हुआ सिर्फ 12 रन। आने वाली अभी तक तीन ओवर बाकी है, तीन ओवर का अभी तक खेल बाकी है, कितने रन बनेंगे 50-60 तो स्कोर होना ही चाहिए तो फाइटिंग टोटल बनेगा सामने वाली टीम के लिए, ये तो आने वाला समय तय करेगा। फिलहाल मेरे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ जाते हैं मिस्टर योगेश परब सर। कबर माउली एरडी क्रिकेट संघ 12 धावा धावपळ कबर। सुरुवातीला गजानन माघारी परतला जितेंद्र नागोजी 0 धावसंख्येवर, गोट्या 0 धावसंख्येवर आपण बघतोय, एका बाजूने 4 या धावसंख्येवर आपण बघितलंय। गौरीश कांबळी राहुल राणे माघारी परतला, ग्लेन फर्नांडिस आणि संघाचा कर्णधार गौरीश कांबळी ही जोडी मैदानावर आपण पाहतोय। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय, साहिल घाटवळ मैदानावर पाहायला मिळतोय। सुंदर गोलंदाजीला सुरुवात केली सौरभ नाईकनं, त्याचा कित्ता गिरवला मैदानावर साहिलनं 13-12 धावाधावपळ कबर। आक्रमण करण्याचं पसंत करतोय मैदानावर, धाव घ्यायची की न घ्यायची सौरभ नाईक स्क्रीनवर आलाय। सुंदर गोलंदाजी मैदानावर, गोपाळ भट्टानं सांगितलंय संध्याकाळ 17 आहे, सूर्य मावळतीकडे गेलाय, वारा थांबलाय, प्रतिस्पर्धी संघाला आपण 36 चेंडू 45 धावांपर्यंत रोखूया आणि जे इरादे पक्के केले ते राजाराम वॉरियर्स तेवढ क्रिकेट संघानं, प्रतिस्पर्धी संघाला 95 गाठावी लागेल मैदानावर। अलक्या तर खेळण्याचा प्रयत्न केलाय, स्टार अक्षय स्क्रीनवर आलाय, परतीची फेक करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर, एक या धावसंख्येनं सांघिक धावपळ धावपळकावर 13 धावा धावपळकावर आपण पाहतोय। 13 धावा धावपळकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात लेखा जोखा आपण पाहतोय माऊल रेड क्रिकेट संघाचा। हे दोन संघ गिरोबा चषकाच्या माध्यमातून आमने सामने भिडले होते, आज गिरोबा मैदानावर एक गाव एक संघ या संकल्पनेतून देवराव चषक 2024 माध्यमातून मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय। वेगवान पद्धतीचा चेंडू, पंचायतीकडे 2 समांतर करतायत, स्वर चेंडूचा इशारा करतायत, अवंतरीच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं सांख्यिक धावपळ धावपळकावर आपल्याला पाहायला मिळतोय। 14 धावा धावपळकावर, 14 धावा धावपळकावर षटक क्रमांक 14 प्रगतीपथावर साहिल घाटवळ सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर। समोर आहे ग्लेन, ग्लेनला कार्य करावं लागेल मैदानावर। सांघिक धावपळ धावपळकावर 14, सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, ज्या चुका गिरोबा मित्र मंडळ चषकामध्ये झाल्या आहेत त्या चुका आम्ही नाही करणार हे त्यांना दाखवून दिलं मैदानावर साहिलनं। साहिल त्या मॅचमध्ये थोडासा जास्त खर्चित झाला होता पण आता कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानावर। सुंदर गोलंदाजी सौरभ नाईकनं सुरुवात केली, साहिलचा एक सुंदर षटक आणि सज्ज आलाय पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन। सांघिक धावपळक धावपळकावर 14 धावा धावपळकावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 6 षटकांचा सामना आहे, 36 चेंडूंचा खेळ आहे। मोठा फटका ग्लेन या मैदानावर, मोठा फटका टोला होतोय अक्षय घाटवळच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी। ज्या फटक्याच्या शोधात सुरुवातीपासून गौरेश कांबळी होता तो फटका पूर्ण केलाय ग्लेननं आणि 6 या धावसंख्येनं सांख्यिक धावपळ धावपळकावर 20 धावा धावपळकावर। सुरुवात या मैदानावर विचार केला तर अडखळत झाली माऊली रेडी क्रिकेट संघाची आणि त्यानंतर या मैदानावर या जोडीवर दारोमदार असेल। स्लॉक ओव्हरमध्ये नितेश राऊळ उर्वरितचं काम करेल पण येणाऱ्या कालखंडामध्ये या मैदानावर ज्या फलंदाजांसाठी एकेरी द्वीर धावसंख्येसाठी पाठवलं होतं ते फलंदाज लवकर माघारी परतले रेडी संघाचे आणि त्यानंतर हातामध्ये आपल्या स्वतःच्या हातामध्ये कार्य घेतलंय ते ग्लेन आणि गौरेश ही जोडी मैदानावर। वीस धावा धावपळकावर पॅचे कट लागले चेंडू क्षेत्ररक्षक देवीदास कुबल डायरेक्ट ही डेडिकेट नॉन स्ट्राईक लागण्याची संधी होती मैदानावर। सुंदर बॅकअप करतोय मैदानावर स्वतःला पुन्हा एकदा साहिल घाटवळ, एक या धावसंख्येनं सांघिक धावपळ धावपळकावर 21 धावपळकावर। देवीदासला माहिती आहे ग्लेनला लवकरात लवकर बात करायचं आहे,
या स्पर्धे दरम्यान मातोंडगावच्या सरपंचा सन्माननीय सौ मयुरी वडाचेबाटकर मॅडम यांचं आगमन होतंय. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद. फटका बसलाय गौरेश कांबळीचा, धोक्याची घंटा बसलाय. समोर आहे दहाजी धुरत, सुंदर झेल टिपतोय आणि माघारी परतावं लागेल गौरेश कांबळीला. संघाची रन मशीन माघारी परतल्या. एक कर्णधार सर सेनापतीची पावलं ही डगआउटच्या दिशेने आपल्याला पाहायला भेटत आहेत. मेगा फायनलचा सामना मैदान लढत आहे मैदानाबाहेर ज्या माऊली रेडी क्रिकेट संघानं 2 चेंडू 7 धावा असताना या मैदानावर 52 षटकार टोलवला. नंतर एकेरी धावसंख्या SRP आडे क्रिकेट संघाला नमस्कार करावा लागला. माटोंड संघावर मात करून मेगा फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्या खेळाडूची ज्या फलंदाजाची सर्वजण वाट पाहत होते जो गोलंदाजाचं स्वागत षटकारानं चौकारानं करतो तो खेळाडू मैदानावर पावलं टाकतोय. नितेश राऊळ मॅन फ्रॉम रेडीचा धमाका मैदानावर टाकतोय पावलं. त्याला आज आपल्या चेंडू फळीनं बोलावं लागेल मैदानावर. महत्त्वाचा सामना आहे. 21वा धावपळ कबर प्रत्येक षटकरासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. अनविस्फोट क्रिकेटचे मालक संघाचे मालक सन्माननीय कुणाल पिळणकर यांच्याकडून हे पारितोषिक आहे. पण येणाऱ्या कालखंडामध्ये उर्वरितची असूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. प्रवीण कुबलवर जबाबदारी असेल गोलंदाजी मार्गवर. समोर आहे ग्लेन नॉन स्ट्राईकला. नवीन खेळाडू नितेश राऊळ. उर्वरितचे 12 चेंडू आहेत. गौरेशने सांगितलंय काही करा 55 पर्यंत गाठा. पुढील काम उर्वरितचं काम मी आणि ग्लेन माझ्या गोलंदाजीने करतोय. पण येणाऱ्या कालखंडाने गोपाळने सांगितलंय कसंही काही करा 2 षटकं ही चालल का 45 धावांपर्यंत रोखून ठेवा. हे दोन्ही संघांचे इरादे आहेत मैदानाबाहेर. धावफलकावर 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ समाप्त आलाय. नितेश राहुलने टाकले पाऊलं मैदानाबाहेर. ग्लेनने एक मोठा फटका जरूर सजवलाय मैदानाबाहेर. ग्लेनकडे क्षमता आहे, ताकद आहे. आज कार्य करावं लागेल मैदानाबाहेर. प्रवीणवर आक्रमण केलंय. फटका फसलाय की काय. साहिल दूर आहे. 9 व्यासल्यामुळे चेंडू नैसर्ग त्याला झाडा लागला तो चेंडू. एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे तिहेरी धावसंख्येकडे. ग्लेन सुरेख या ठिकाणी मैदानाबाहेर. ही दोन्ही खेळाडूंची आणि 3 धावा नितेश. हे दृश्य भरपूर बदल कमी वेळेला पाहायला मिळत आहे. ते दृश्य पाहायला मिळालं 3 धाव्यानं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय. 24 धावा धावपलकावर पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त आलाय. ग्लेननं सुंदर फटका टोलवला मैदानाबाहेर. रिचर्डने सुरुवात केली आहे. त्याला माहिती आहे हा आपला रेडी गावचा धमाका आहे. तो उडवू शकतो मोठे मोठे फटके टोलावू शकतो मैदानावर. एरॉनचे संघमालक त्या ठिकाणी सामना पाहत आहेत. मोठा फटका टोलवायचा होता. पंचांकडे पाहिजेच सध्या अपील केलं होतं. लेग बाईच्या स्वरूपात एकदाही बहाल होत आहे. आणि एक धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर पाऊस शतकी खेळ 25 धावा धावपलकावर 25 धावा धावपलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त आलाय. महत्वाचे गडी बाद झालेत 5 आणि 5 गडी बाद झाल्यानंतर संघाची तारणार करणारी जोडी मैदानावर. सांघिक धावपलक धावपलकावर 25 धावा धावपलकावर पंचांकडे या ठिकाणी पाहिजेसाठी अपील केला. यष्टेंच्या समोर आढळला जातोय. फटका टोलवायचा होता मैदानावर डिम्स स्क्वेअर लेगला. ग्लेन फर्नांडिस पाहिजेच्या स्वरूपात माघारी परततोय. ग्लेन माघारी परतले एका मोठ्या फटक्यावर आणि नवीन खेळाडू मैदानावर. नितेशला साथ देण्यासाठी पावलं टाकले आहेत. हरीनं मैदानावर पावलं टाकले आहेत. प्रवीण कुबलनं महत्त्वाचा ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघासाठी. राजाराम मॉरिस तेवढे क्रिकेट संघासाठी. आणि दुसऱ्या बाजूने या मैदानावर स्लॉग ओव्हरमध्ये फक्त आक्रमण करणं पसंत करेल. नितेश राऊ नॉन स्ट्राईकला आहे. पण नितेश राऊनं जास्तीत जास्त चेंडू फेस करावे यासाठी हरीला पटवले मैदानावर. मिस टायमिंग फटका आहे. माघारी परतावं लागेल. हरी माघारी परत. हरी 0 धावसंख्येची बॅग घेऊन माघारी परतलाय.
हरीला सांगितलं होतं गौरेश डगआउट मध्ये नितेशला तू काही कर आणि स्ट्राइक दे, तो काही तो काम करेल, पण हरी या मैदानावर आपण आक्रमक बनणार, पण हरी माघारी परतलाय शून्य धावसंख्येची बॅग घेऊन. सांघिक धावपळ धावपळकावर 25वा धावपळकावर गडी बाद झाले 7 गडी बाद 25 ही केवळपणे परिस्थिती मैदानावर माऊली रेडी क्रिकेट संघाची आपण पाहतोय. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. हॅट्रिक ऑनचा चेंडू घेऊन असेल मैदानावर प्रवीण कुबल. समोर आहे सुमित नॉन स्ट्राईकला, नितेश स्ट्राईकला, जमीन खेळाडू सुमित आणि हॅट्रिक ऑनचा चेंडू घेऊन आडव्या बॅटने पटका टोलवायचा होता. शरीरष्टो चेंडू आढळला जातो. वेगावर सॉर होऊन केलेली गोलंदाजी मैदानावर. प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज या मैदानावर. पटका टोलवायचा होता, थोडासा बीट झाला मैदानावर. शरीरष्टो आढळला गेला चेंडू. निर्धाव चेंडूची गणना आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावपळ धावपळकावर 25वा धावपळकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका टोलवायचा होता. धाव घेणे पसंत नाही करेल मैदानावर, कारण नितेशला 6 चेंडू खेळायचे आहेत. 3 मोठे फटके टोलवायचे आहेत. त्याचा इरादा त्याला पक्का करायचा आहे मैदानावर. आज कार्य करावं लागेल मैदानावर. आणि स्पर्धेच्या माध्यमातून अजून एक स्पर्धेचं या ठिकाणी मात्र घोषित केले आहे. श्री सिद्धेश्वर मित्र मंडळ तळवडे आयोजित, तळवडे ग्रामस्थ आयोजित एक गाव एक संघ या संकल्पनेतून भव्य ओव्हरऑल टेनिस वर्ल्ड क्रिकेट स्पर्धा. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 50,000 रुपये व द्वितीय पारितोषिक 30,000 रुपये. 6, 7, 8, 9, 10 मार्चला या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलं आहे. ठिकाण तळवडे गेट, तालुका सावंतवाडी. आणि संपर्क करा अमोल नागवेकर. गोट्या परब, ओमकार रेडकर, अभि परब आणि विलास कोंडे यांच्याशी संपर्क साधा. देवीदास सज्ज झालेत. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय चेंडू. निर्धाव चेंडूची गणना आपण पाहतोय. सांघिक धावपळक धावपळकावर 25वा धावपळकावर देवीदासनं वेगवान पद्धतीच्या गोलंदाजीला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी. अनुभव ढेर सारा आहे देवीदासकडे. उर्वरितचे 4 चेंडू आहेत. 25वा धावपळकावर या केविलवाणे फसतून बाहेर पडायचं असेल तर नितेशला आक्रमक फटके टोलवावे लागतील मैदानावर. अटॅक करावं लागेल, आक्रमण करावं लागेल. फटका फसला मैदानावर. एकेरी धावसंख्येची पावलं आहे. 2 धावसंख्या नक्की बनतील या मैदानावर. धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय की काय, तर अंपायर कडे बघणे केली आहे. नॉट आउट. सांघिक धावपळक धावपळकावर 27वा धावपळकावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरितचे 3 चेंडू या मैदानावर. नितेश जर धावचीच्या स्वरूपात बागार आला असता सर्वांनी देवादुपाव केलं. रेडी संघानं पूर्ण सपोर्टर्सनं
आता नितेशला संधी आहे मैदानावर. ऑफस्टिकच्या बऱ्याच वेळेस चेंडू पंच दोन समांतर करतायत, स्वेर चेंडूचा इशारा करतायत. अवंतच्या स्वरूपात एक या धावसंख्येनं 28 धावा धावपलकावर, उर्वरितचे 3 चेंडू आक्रमण करणं पसंत करेल मैदानावर. नितेश रावळ सज्ज झालाय. मोठा फटका टोलवायचा होता. सुंदर गोलंदाजी मैदानावर देवीदास गुबलची. टेनिस सारासा अनुभव, टेनिस क्रिकेटचा कित्येक मैदान आपल्या गोलंदाजीनं फलंदाजीनं गाजवले आहेत. देवीदास गुबल सुरेख गोलंदाजी मैदानावर 4 चेंडू 3 धावा खर्च करतोय. सुंदर फटका पाहायला मिळतोय. फटका या मैदानावर बसलाय. सेव्ह अँड स्क्रीन वर आहे. निखिल माघारी परतावं लागेल नितेशला. सांघिक धावपलक धावपलकावर 28 धावपलकावर कमी धावसंख्येचा सामना पाहायला मिळतोय मैदानावर. महत्वाचे गडी ज्यावेळी माघारी परतले जितेंद्र, त्यानंतर गोट्या, त्यानंतर संयमी क्रिकेट खेळायचा होता मैदानावर. प्रत्येक खेळाडू आक्रमक बनला. 6 षटकांचा सामना आणि 6 षटकात तब्बल या मैदानाचा विचार केला. 50-55 धावा पाहिजे होते. अठ्ठावीस धावा धाव फलकावर. माऊली रेडी क्रिकेट संघानं या मैदानात अनेक सामने गाजवले आणि महत्वाच्या सामन्यामध्ये थोडीशी खराब कामगिरी आपण पाहतोय. पुढे सहसा फटका टोलवायचा होता. गडी बाद झालाय. सुंदर गोलंदाजी मैदानावर राजाराम मौर्य तरोडे क्रिकेट संघाची अक्षरशः भेदक गोलंदाजी केली मैदानावर रेडी क्रिकेट संघासाठी. रेडी क्रिकेट संघाचे सितारे नाराज केलाय आणि आता मात्र या मैदानावर 36 चेंडू विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. आव्हान अतिशय सोपं आहे मैदानावर. त्याच्या 2 षटकं असतील अनिवार्य पॉवर प्ले जे, म्हणजे आव्हान सोपं झालंय पूर्ण राजाराम मौर्य क्रिकेट संघाला. या सुंदर अशा ट्रॉफीवर आपलं नाव करतोय की प्रतिस्पर्धी संघाची भेदक गोलंदाजी ती पण प्रभावशाली आहे गौरेश कांबळेची आणि ग्लेन फर्नांडिसची. त्या 4 षटकांमध्ये गौरेश कांबळे आणि जर ग्लेन फर्नांडिस जास्तीत जास्त गडी बाद करतील, निर्धाव चुंडकतील, तर मॅच बनेल मैदानावर. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूया सर बादल चौधरी. हे इयरपीस मैदानावर वापरले आणि त्या सामन्यात मोठो गहजप झालेलो. आज त्या गोष्टीची आठवण. बॅक टू द बॉलर. एक वेगवान फटको होतो गोपाळ भटाचो थेट गौरेशच्या हातात. पहिल्या विकेटचा पतन. ज्या गोपाळने आक्रमक विध्वंसक सुरुवात केली पहिल्या चेंडूवर चौकारांनीशी, त्या गोपाळचो काटो काढलो गौरेशने पुढच्या चेंडूवर. घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार ह्या मालवणी म्हणीची आठवण. 2 चेंडूंची संगता 2908 लाख रन झाले फक्त 4. ग्रामीण भागातले क्रिकेटचे स्पर्धा सुद्धा काही ऐतिहासिक गोष्टींची आठवण करून देतात. हॅन्सी क्रोनिये, बॉब उल्मर हे प्रशिक्षक होते त्यावेळी संघाचे आणि या दोन महान खेळाडूंनी आणि महान प्रशिक्षकांनी आपापसामध्ये ताळमेळ राखण्यासाठी पहिल्यांदा क्रिकेटच्या मैदानावर इयरपीस वापरले. सौरभ गांगुलीने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतला आणि स्टीव्ह बकनरने त्याच्यावर कारवाई केली. तो दिवस होतो 7 मार्च 2015. असे काही ऐतिहासिक दिवस यामध्येच 12 मार्च 2006 ह्यो दिवससुद्धा ऐतिहासिक, कारण या दिवशी पहिल्यांदा वन डे क्रिकेटमधलो सगळ्यात हायेस्ट स्कोर चेस झालो. किती होतो? 434 रन केले ऑस्ट्रेलियन, 438 रन केले साऊथ आफ्रिकेन. ह्या आठवण्याचं कारण काय? तर आज इंग्लंडने इंग्लंड विरुद्ध भारतीय संघाने टेस्ट जिंकली ती 434 धावांनी. ते 434 रन जे 12 मार्च 2006 रोजी चेस झाले वन डे क्रिकेटमध्ये. मैदानावर 29 धावांचा पाठलाग. गौरेश कांबळीची वेगवान गोलंदाजी, आगोखी गोलंदाजी ज्याका म्हटली जाता. आग खाऊन इंगळे ओकणं म्हणजे काय असतं? गौरेश कांबळीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर लतेश साळगावकर, एक स्टायलिस्ट प्लेअर नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांच्या यादीत सगळ्यात आघाडीवर असणारा या नाव. अर्ध्या डझनापेक्षा जास्त कॅच आजच्या एका दिवसात लतेशने टिपले. दुसऱ्या बाजून लतेशचोच बंधुराज सायकर यांच्या दिशेन एक युवा खेळाडू. मोठो फटको आणि नाकार मुटको सौरभ साळगावकरचो.
लतेश साळगावकर तो छोटो बंधुराज बऱ्याच कालावधी नंतर लतेशच्या मागसून तो मैदानावर उतारलो, बऱ्याच वर्षानंतर उतारलो, पण मैदानावर कमाल करताना लतेशपेक्षा आक्रमक कामगिरी, आगासलो तो मागासलो आणि पाठसून निलो तो पोटभर जेवलो। अकरा धावेवर एक सिंगल, सेन्सिबल क्रिकेट ज्याका म्हटला जाता, थोडीशी ढिलाई झाली एका रनचं रूपांतर दुसऱ्या रनसात, आधीच कर्ज बाजारी आणि तेथून उसनो मागणारो शेजारी, एक तर रन जमवले 28 मिस फिल्डिंगचे वाटलेले रन्स, एका रनचं रूपांतर डबल मध्ये, धाव संख्या 13 रनसावर 13, एक स्टाइलिश शॉट सौरभ साळगावकरच्या बॅटमधून, लतेशचो रिस्पॉन्स डबल साठी, शॉट खेळल्या खेळल्याच लतेशने दुसऱ्यासाठी कॉल दिलेलो, या दोन रनसानिशी पहिल्या ओव्हरची सांगता, 29 धावांचा पाठलाग, धावसंख्या स्थिरावली 15 रनसावर, जेचो पावो बरो तेचो इमलो खरो अशी मालवणी म्हण, आणि तो पावो पहिल्या ओव्हरीत रचलो राजाराम वॉरियर्स तेवढे संघान 29 धावांचा पाठलाग करताना। या क्षणावरसून, या जागेवरसून, या क्षणी माऊली रेडी संघाक फक्त आणि फक्त आई माऊली आणि गणपती बाप्पाच वाचवू शकता। दुसऱ्या बाजून राजाराम वॉरियर्स तेवढे संघ या सामन्यात मजबूत पकड, ज्याप्रमाणे गोलंदाजी केली राजाराम वॉरियर्स तेवढे संघाच्या सगळ्याच बॉलरनी, सौरभ नाईक, साहिल घाटवड आणि प्रवीण कुबल, देवीदास कुबल। प्रवीण कुबल बद्दल सांगायचं झालं तर गेली अनेक वर्ष प्रवीण क्रिकेट खेळता, पण गेली काही वर्ष एक गाव एक संघ या धर्तीवर प्रवीणचं नाव बऱ्याच ठिकाणी गाजलं, आणि खास करून गेल्या वर्षी वेदांत 11 हर्मलच्या स्पर्धेत 1,00,000 रुपयांच्या स्पर्धेत ऐन मोक्याच्या क्षणी गोपाळ भटान प्रवीण कुबलला टीममध्ये घेतला आणि ती संपूर्ण स्पर्धा बॉलिंगच्या जोरावर प्रवीण कुबलने गाजवली। यावेळी लतेश साळगावकर फाईन लेगच्या दिशेन टिपिकल पप्पू तोडकरची आठवण करून देणारो फटको, वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार, आणि चौकारांनीशी धाव संख्या 19 रनसार 19, 29 धावांचा पाठलाग, एकतर्फी होत चाललेलो सामनो, दोन बंधुराज मैदानावर, सौरभ साळगावकर आणि लतेश साळगावकर। गोपाळ भटाची विकेट आणि त्यानंतर ग्लेन फर्नांडिस, रेडीगावच्या क्रिकेटचा भविष्य ज्याका म्हटला जाता, गेल्या काही वर्षात ग्लेन फर्नांडिसने खूप प्रभावित केले आपल्या गोलंदाजीच्या जोरावर, बॅटिंगच्या जोरावर, फिल्डिंगच्या जोरावर, एकाच ॲक्शनमध्ये एकाच टप्प्यावरून दोन्ही बाजून चेंडू स्विंग आणि स्पिन करण्याची कॅपॅसिटी असणारो लतेश ग्लेन फर्नांडिस बॉलिंग मार्कवर, पण या दरम्यान अपरकटवर ज्याचा प्रभुत्व असा असो लतेश, छोट्या उंचीचो यो खेळाडू, अपरकट स्क्वेअर कटचा एक आधुनिक रूप ज्याका म्हटला जाता, जो स्क्वेअर कट क्रिकेटमधलो श्रीमंत फटको, सध्याच्या घडीक अजिंक्य रहाणे यांची आठवण करून देणारो, काही जुन्या खेळाडूंका राहुल द्रविड यांची आठवण करून देणारो, आणि काही जुन्या प्रेक्षकांका गुंडाप्पा विश्वनाथ यांची आठवण करून देणारो ह्यो फटको। गुंडाप्पा विश्वनाथ एक स्टाइलिश प्लेयर, पोर्ट ऑफ स्पेन वेस्ट इंडीजमध्ये भारतीय संघान जिंकलेली पहिली कसोटी, आणि या पहिल्या कसोटीत विश्वविक्रमी धावसंख्या द्वितीय क्रमांकाची भारतीय संघान चेस केली, आणि त्या धावसंख्येत गुंडाप्पा विश्वनाथ यांचा शतक होता। त्या गुंडाप्पा विश्वनाथ यांचा टिपिकल स्क्वेअर कट आणि त्या स्क्वेअर कटचा आधुनिक रूप अपर कट लतेश साळगावकरची या शॉटवर खूप मोठी किमया। या दरम्यान सुटलेलो झेल, मिळालेला जीवदान क्षेत्रक्षणावर नक्की विचार करचो लागतलो रेडी संघाक। कमी धावसंख्येचो सामनो आणि ह्यो धावसंख्येचो सामनो जर चांगलो रोमांचक ऐतिहासिक बनवचो असा तर प्रत्येक धाव प्रत्येक चेंडू रोखणा खूप गरजेचा। स्कोरबोर्डवर धावसंख्या 21, 29 धावांचो पाठलाग ग्लेन बॉलिंग मार्कवर। स्वीप खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेन नितेश राऊळच्या सेफ हँड्समध्ये चेंडूचा प्रवास समाप्त, दुसऱ्या विकेटचा पतन, लवकर सामनो संपवण्याच्या नादात लतेश साळगावकर बॅक टू द पॅवेलियन। ग्लेन फर्नांडिसचा जितक्या कौतुक केला त्या कौतुकात साजेशी कामगिरी, आणि मैदानावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचो एक देखणो खेळाडू, जिसकी बल्लेबाजी है खूबसूरत, जिसका चेहरा है खूबसूरत, वो है दाजी धुरत। बांद्याच्या मैदानावर एसवी ट्रॉफी 1,00,000 रुपयांची स्पर्धा, या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज। कुडाच्या मैदानावर रुपेश कानडे मित्रमंडळाची 1,00,000 रुपयांची स्पर्धा गाजवलेलो खेळाडू दाजी धुरत मैदानावर जातलो। 1 ऑक्टोबर 2022 नंतर क्रिकेटमध्ये अस्तित्वात विलेले काही नवीन नियम, कॅच आउट झालेलो बॅटर आणि त्या जागेवर येणारो नवीन बॅटर ह्यो स्ट्रायकर एंडवरच उतारतलो, आणि त्या नियमानुसार दाजी स्ट्रायकर एंडवर, पण षटकाची सांगता त्यामुळे दाजी नॉन स्ट्रायकर एंडवर।
नुकतीच संपन्न झालेली गिरोबा चषक ही स्पर्धा सुद्धा दाजी धुरतने गाजवली। या स्पर्धेचा बेस्ट बॅटर नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने काही नियम क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बदलले, काही नियम पंचांसाठी बदलले, काही नियम स्कोरर्ससाठी बदलले आणि काही नियम कॉमेंटेटरसाठी सुद्धा बदलले। मैदानावर बॅटची कड घेऊन जाणारो चेंडू, सौरभ साळगावकरच्या विकेटचा पतन, धावसंख्या स्थिरावलेली 21 या धावसंख्येवर, 21 धावा एक बाद 21 अशा मजबूत स्थितीवरसून 2 बाद 21 आणि आता 3 बाद 21। पेवने घातलेलो पाडो गादनात गेल्यानंतर जसो चिखलात रुतान बसता, धावसंख्या सुद्धा अगदी तशीच 21 रन्सावर। गरज असा बाहेर काढण्याची आणि ही जबाबदारी घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्टार अक्षय घाटवळ, धावसंख्या 21 21। गवरेश एक वेगवान चेंडू, पहिल्या ओव्हरीच्या दुसऱ्या चेंडूवर गवरेशने सफलता मिळवली आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरीच्या पहिल्या चेंडूवर मिळवलेली सफलता। अक्षय घाटवळ, राजाराम वॉरियर्स तवडे संघाचा ह्या स्लो पॉयझन म्हटला जाता, जी कामगिरी गेली अनेक वर्षा गोपाळ पठाण आपल्या संघासाठी बजावली ती कामगिरी सध्याच्या घडीत अक्षय घाटवळ, आणि अक्षय घाटवळ अगदी शांतपणे संत चित्तान कासव गतीन आपल्या इनिंगची सुरुवात करता, पहिलो सिंगल डबल घेऊन थोडंसं स्ट्राईक रोटेट करता आणि जसा जसा अंगात त्याच्या वारा संचारता, ज्याप्रमाणे मॅक्सवेलच्या अंगात कांतारा संचारता, अगदी तसोच अक्षय घाटवळ बघता बघता सामनो समाप्त करून घेऊन जाता। यावेळी अजून एक अपरकट दाजी धुराच्या बॅटीत मधसून कवर पॉइंट सीमारेषेच्या दिशेन, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेन, दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू रोलिंग बाउंड्री, बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येत झालेलो फरक, धावसंख्या पाव शतकाच्या पहिल्या आडी 26 रन्सावर, विजयासाठी फक्त 3 धावांची गरज, सामन्यात फक्त औपचारिकता बाकी, फॉर्मॅलिटी बाकी। फुलटॉस चेंडू मिडॉनच्या दिशेन, ग्लेन चेंडूच्या खाली फील्ड करता थ्रो करता तोपर्यंत 1 रन आणि एकेरी धावीनिशी धावसंख्या 27 रन्सावर सून, विजयाच्या दिशेन 2 पावलांनी फक्त दूर। एक सुंदर देखणी स्पर्धा कैलासवासी देवराव हिरे परब विकास प्रतिष्ठान आयोजित, देवराव चषक 2024, सलग 12 वर्ष वेंगुर्ला पंचायत समितीचा सभापतीपद, सलग 8 वर्ष उपसभापतीपद भूषवल्यानंतर विकासाची गंगाजनी आपल्या मातोंड तुळस या परिसरात आणली, ते कैलासवासी देवराव हिरे परब यांचा कर्तृत्व आणि त्यांचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी या सुंदर स्पर्धेचं आयोजन, आणि या स्पर्धेच्या निमित्तानं खास करून आमचे निवेदक मित्र काका सावंत यांनी बरेच गोष्टी कैलासवासी देवराव हिरे परब यांच्या बाबतीत तुमका सांगितले। आताच्या घडीक आताच्या आधुनिक काळातल्या राजकारण्यांसाठी आदर्शवत असणारं हे व्यक्तिमत्व, आणि या व्यक्तिमत्वाच्या स्मरणार्थ भरवण्यात आलेली ही देवराव चषक 2024 या स्पर्धेत समालोचनाची संधी माका दिल्याबद्दल आयोजन समितीचे उपस्थित सगळ्या रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार असत। ही मालवणी भाषा गोड म्हणून ऐकून घेतल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार असत। मालवणी भाषा बोलीभाषेची गोडी जपून ठेवणं तुमचं आमचा सगळ्यांचं कर्तव्य, आणि मैदानावर 29 धावांचा पाठलाग करून गिरोबा चषकाचा हिशोब व्याजासह पोच करून राजाराम वॉरियर्स तवडे संघ देवराव चषक 2024 मानकरी ठरताना, अभिनंदन राजाराम वॉरियर्स तवडे विजेते पदासाठी, अभिनंदन माऊली रेडी उपविजेते पदासाठी, या स्पर्धेत भाग घेतलेल्या सगळ्या संघांचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे, रसिक प्रेक्षकांचे आभार मानतोय आणि थांबतोय। धन्यवाद, जय।